2025 ची असणारी जी एक्झाम आहे त्या एक्झामच्या दृष्टिकोनातून जे काही नवीन पॅटर्न येणार आहे एमपीएससी अंतर्गत त्याच्या अगोदरची एक एक्झाम होणार होती ती म्हणजे 2024 ची. नुकतीच आता एमपीएससीने ऍड दिलेला आहे 2024 ची असणाऱ्या प्रीसाठीच्या एक्झामच्या बाबतीमध्ये कोणकोणत्या जागा आहेत, कशा पद्धतीने तो फॉर्म भरायचा आपल्याला आणि प्रत्यक्षात कोणकोणत्या अटी आहेत या असणाऱ्या गोष्टी आपण या असणाऱ्या सेशनमध्ये पाहूया. लक्षात घ्या, ऍड कशा पद्धतीने मेन्शन केलेलं आहे, तर ऍड दिलेलं आहे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024. मागच्याच वर्षीपासून आपण याचं नाव राज्य सेवा न म्हणता काय म्हणतो आपण इथं राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा असं म्हणतो. आणि ही एक्झाम कधी होणार आहे, तर रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 मध्ये एकूण 37 जिल्हा केंद्रावरती आपल्याला एक्झाम होताना दिसेल. ऍड आज येते आणि याच्यामध्ये काय सांगण्यात आलं की सामान्य प्रशासकीय विभाग ज्याला आपण राज्य सेवा म्हणतो याच्या अंतर्गत एकूण पद किती आहेत, तर 205 पद आहेत. त्यानंतर येतो मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा याच्यामध्ये जर पाहिलं तर एकूण 26 पद आहेत. आणि त्यानंतर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये महसूल व वन विभागाच्या अंतर्गत महाराष्ट्र वनसेवा जे म्हणतो आपण त्याच्यामध्ये एकूण 43 जागा आहेत. आणि हे सगळे जे पद आहेत ना हे पद गट अ आणि गट ब या स्तरांच्या अनुषंगाने आपल्याला या असणाऱ्या एक्झामच्या पॅटर्न अंतर्गत पाहायला मिळतील. आणि याच्यामध्ये जर आपण स्पष्ट पद्धतीमध्ये एक्झामच्या दृष्टिकोनातून फॉर्म कधी भरायचा याच्या डेट बद्दल जर बघायचं झालं तर डेट दिलेला आहे तो म्हणजेच काय, तर अर्ज सादर करण्याचा कालावधी कधी असणार आहे, तर दिनांक 5 जानेवारी 2024 चा असणारा 2 वाजल्यापासून ते 25 जानेवारी 2024 पर्यंत हे रात्री 11:59 चालणार आहे. कशा संदर्भामध्ये, अर्ज करण्याच्या बाबतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने जर अर्जाचे शुल्क भरायचे असेल आपल्याला तर ते आपण 25 जानेवारी 2024 असणाऱ्या 11:59 रात्रीच्या पाहणार आहोत. नंतर जर तुम्हाला ऑफलाईन स्वरूपामध्ये भारतीय स्टेट बँक चलनाद्वारे जर शुल्क भरायचं असेल तर ते तुम्ही 28 जानेवारी पर्यंत भरू शकता रात्री 12:00 अगोदर. चलनाद्वारे जर परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक कोणता असेल तर तो असेल 29 जानेवारीचा, म्हणजे एक दिवस तुम्हाला अजून एक्स्ट्रा त्या ठिकाणी मिळू शकतो ऑफलाईनच्या अनुषंगाने. आता या असणाऱ्या ऍडमध्ये आपल्याला ज्या काही जागा आयोगानं आता क्लिअर करून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये राज्यसेवेच्या ज्या 205 जागा आहेत त्याच्यामधली असणारी विभागणी कशी आहे, वनसेवेच्या अंतर्गत आणि अभियांत्रिकी सेवेच्या अंतर्गत कशा जागा आहेत त्याचा आपण पूर्णपणे आढावा बघूया. यामध्ये जर पाहिलं तर राज्यसेवा परीक्षा 205 जागा आहेत. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या किंवा गट विकास अधिकारी म्हणजे डेप्युटी सीईओ आणि बीडीओ या असणाऱ्या पदाच्या अंतर्गत उच्च श्रेणी ज्याला गट अ म्हणतो एकूण 27 पद आहेत. आणि या पदांच्या बाबतीमध्ये जर उल्लेख करायचा असेल तर याच्यामध्ये अनुसूचित जातींचा उल्लेख केला तर 3 पद आहे, जमातींचा उल्लेख केला तर 2 पदांचा उल्लेख करतो. अशा पद्धतीचा संदर्भ आणला तर एकूण आरक्षित पद आहेत एकूण 16 आणि अराखीव पदांचा उल्लेख केला तर 11 पद आहेत. आणि एकूण किती पद आहेत या असणाऱ्या बीडीओ आणि डेप्युटी सीईओंच्या बाबतीमध्ये तर हे 27 जागा आहेत. हे याच्यामध्ये थोडं लक्षात घेऊया आपण, ठीक आहे. बाकीचं असणारं जी विभागणी आहे जातनिहाय त्या तुम्ही बघू शकता इथं. पण सोबत उल्लेख केला नंबर 2 पदाचा उल्लेख, तर सहाय्यक संचालकांचं पद आहे महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ याच्या अंतर्गत एकूण 40 पद आहेत. आणि या पदाच्या अंतर्गत पाहिलं तर एकूण आरक्षित पदांचा उल्लेख केला तर 31 पद आहेत आणि अराखीव पदांचा उल्लेख केला इथं आपण तर 9 पदांचा, असं टोटल किती असेल तर टोटल हे 40 पद याच्यामध्ये आहेत ते इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे जे साहेब लोक खूप मोठ्या असणाऱ्या तयारीनं आणि खूप जास्त कालखंडाच्या असणाऱ्या विलंबानंतर वाट बघत असतात की डीसी डीवायसपीच्या पोस्ट निघतील, पण या तर असणाऱ्या अटेंमध्ये आतापर्यंत या जागा या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत. पण कदाचित जागा वाढणार असतील, वाढतील त्यामुळेच, आणि त्यावेळेस आपल्याला या जागांच्या संदर्भामध्ये नवीन डाटा त्या ठिकाणी प्राप्त होईल, तेव्हा आपला क्लास परत एकदा ऑनलाईन स्वरूपामध्ये याचं असणार नोटिफिकेशन आपल्यासाठी घेऊन येईल, ठीक आहे. आता सध्या फक्त कोणत्या पदांचा उल्लेख करतो आपण या ठिकाणी, तर डेप्युटी सीईओ असेल, बीडीओ असेल आणि सहाय्यक संचालकांचा उल्लेख करतो आपण महाराष्ट्र वित्त व लेखा सेवाच्या अंतर्गत.
तीन नंबरच्या पोस्टचा उल्लेख केला तर सहाय्यक आयुक्त आहे, ज्यांना आपण प्रकल्प अधिकाऱ्याच्या कॅटेगरीमध्ये म्हणतो. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत पोस्ट आहे, गट अ च्या अंतर्गत श्रेणी 2 आहे. याच्यामध्ये एकूण आरक्षण पद 1 आहे, अराखीव पद 2 आहेत, एकूण पदं आहेत 3. नंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक गट अ, एकूण 7 पद आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये आरक्षित पदांचा उल्लेख केला तर 6 आहेत आणि अराखीव पदांचा उल्लेख केला तर 1 आहे. एकूण पद आहे त्याच्यामध्ये 7 संदर्भ येतोय. हे झाले 4. पाचव्या पदाचा उल्लेख केला तर कोणताही तर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ, एकूण 2 पद आहे. याच्यामध्ये पाहिलं तर आरक्षितचे आरक्षित दोन्ही पद या ठिकाणी आपल्याला दिसतात, अराखीवला एकही जागा याच्यामध्ये नाहीये. त्यानंतर उल्लेख केला तर कोणत्या पोस्टचा संदर्भ येतोय तर मंत्रालयीन विभागातील असणाऱ्या कक्ष अधिकारी गट ब, याची एकूण 19 पद आहे. त्या 19 पदामध्ये एकूण आरक्षित पदांची संख्या 14, अराखीव पदांची संख्या 5 आणि एकूण पद किती आहेत तर 19 पद याच्यामध्ये आहेत. नंतर येतो सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब, एकूण 21 पद आहे आणि या 21 पदामध्ये विभागणी पाहिली तर आरक्षित पद 17, अराखीव पद 4 आहे. असे एकूण पदांचा उल्लेख केला तर 21 पद आपण याच्यामध्ये बघतो. त्यानंतर कोणत्या पदाचा उल्लेख येतो तर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्कचा मुद्दा. याच्या अंतर्गत खूप जास्त विद्यार्थ्यांची अपेक्षा असते, जी काही डीवायएसपीच्या बाबतीमध्ये जी तयारी करतो आपण वर्दीच्या अनुषंगाने, त्या वर्दीचा उल्लेख आपण याच्यामध्ये बघू शकतो. एकूण 1 पद आहे आणि हे 1 पद कशा पद्धतीने असेल या ठिकाणी तर अराखीव कॅटेगरी अंतर्गत 1 पद आहे. कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी गट ब मध्ये एकूण 3 पद आहेत आणि या 3 पदामध्ये आरक्षित पद 1 तर अराखीव पद हे 2 आहेत. त्यासोबत पाहिलं तर कोणत्या पदाचं आणि राज्यसेवेच्या अंतर्गत शेवटचं पद म्हणजे 12 ते कोणतं निरीक्षण अधिकारी पुरवठा गट ब, एकूण किती आहेत तर 76 पद याच्यामध्ये. म्हणजे सर्वाधिक पद ज्या 205 अंतर्गत जे बघतो आपण ते कशा अंतर्गत येतील, निरीक्षक अधिकारी पुरवठा गट ब च्या अंतर्गत. आणि याच्यामध्ये आरक्षित पद आहेत 48, अराखीव पद आहेत 28. त्यानंतर येतो दुसऱ्या कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र वन सेवा परीक्षा, याच्यामध्ये महसूल व वन विभाग याच्या अंतर्गत एकूण 43 पद आहेत. त्याचं असणार जे काही डिवायडेशन आहे का ते कसं आहे, सहाय्यक वन संरक्षक गट अ एकूण 32 पद आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये एकूण आरक्षित पद 22 आहेत तर अराखीव पद हे 10 दिसतात आपल्याला. सोबत उल्लेख केला याच्या अंतर्गतच तर वन क्षेत्रपाल गट ब एकूण 11 पद याच्यामध्ये दिसतात आणि या असणाऱ्या वन क्षेत्रपालाच्या अंतर्गत पाहिलं तर आरक्षित पद 10 आहेत तर अराखीव पद हे 1 दिसतात. अशी एकूण 11 पदांचा उल्लेख याच्यामध्ये येतो. नंतर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये जे जागा आहेत ना, एकूण जागा किती म्हणतो आपण इथं 26 पद आहेत. ते कोणतं, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा, याच्यामध्ये मृदा आणि जलसंधारण विभागाचा उल्लेख याच्यामध्ये येतो. तर याच्यामध्ये कॅटेगरी 1 उल्लेख केला तर उपविभागीय जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट अ, एकूण 6 पद आहे त्याच्या अंतर्गत. त्याच्यामध्ये आरक्षित पद 5 तर अराखीव पद हे 1 आहेत. नंतर जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब एकूण 20 पदांचा उल्लेख याच्यामध्ये करतो आपण. सोबत संदर्भाला या सगळ्या असणाऱ्या जागांच्या अंतर्गत जेव्हा आपल्याला प्रीलियम क्रॅक झाल्यानंतर मेन्सच्या बाबतीमध्ये विचार करू तेव्हा मेन्ससाठीचा कालखंड खूप जास्त दिलेला आहे या स्पेसिफिक इयरमध्ये. कारण राज्यसेवा प्री आपण बघतोय आत्ता एप्रिलमध्ये आणि मेन्स कधी होणार आहे तर मेन्स डिसेंबरमध्ये होताना दिसेल. तर मेन्स कसे कधी आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा तर 14 ते 16 डिसेंबर 2024 आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा ही 23 नोव्हेंबर 2024 आहे आणि महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा उल्लेख केला तर 28 ते 31 डिसेंबर 2024 कालखंडामध्ये हे आपल्याला एक्झाम दिसेल. आणि एक्झामच्या बाबतीमध्ये जर पात्रतेचा उल्लेख केला तर जो क्रायटेरिया आपल्या सर्वांना माहिती आहे, भारतीय नागरिकत्वाचा उल्लेख येईल. वयोमर्यादेचा संदर्भ आणला तर वयोमर्यादा या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसते आणि ही वयोमर्यादा कशा पद्धतीने दिलेली आहे तर निरीक्षक अधिकारी परिमंडळ अधिकारी गट ब वगळता इतर सर्वांसाठी किती असेल दिनांक, 1 एप्रिल 2024 च्या असणाऱ्या दिवसाचा क्रायटेरिया किती गृहित धरायचे आपल्या एजला काउंट करण्यासाठी. आणि निरीक्षण अधिकारी परीक्षण
परिमंडळ अधिकारी गट ब यांच्यासाठी 25 जानेवारी 2024 या दिवशी जे एज असेल ते एज तुम्हाला काउंट करावं लागेल, हे इथं लक्षात घ्यायचं. यासाठी आपण बघतो कोणता, अराखीव खुला प्रवर्ग पाहिला तर 38 एज पर्यंत तुम्ही एक्झाम देऊ शकता. 38 एज च्या अंतर्गत असेल तर फॉर्म भरू शकता. मागासवर्गीय असेल, अनाथ असेल त्याच्यामध्ये तर 43 एज चा उल्लेख येतो. नंतर कमाल वयाच्या अंतर्गत आपण प्राविण्यप्राप्त खेळाडूंचा उल्लेख केला. अराखीव म्हणजे खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरी, 43 एज आहे. मागासवर्गीय असतील अनाथ असतील तर 43 एज चा उल्लेख येतोय. माजी सैनिक, आणीबाणी व अल्प सेवा राजदिष्ट अधिकाऱ्यांचा उल्लेख केला तर दोघांसाठी 43च आहे. आणि दिव्यांग उमेदवारासाठी एजचा क्रायटेरिया हा 45 एज पर्यंत असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आणि कमाल वयोमर्यादा ही निर्धारित केली जाते याच असणाऱ्या अटींच्या अंतर्गत. संदर्भ येतो कुठला तर राज्यसेवेच्या अंतर्गत शैक्षणिक अर्हता या दोन कॅटेगरी सोडल्या तर सगळ्यांसाठी एकच आहे, ती म्हणजे कोणत्याही असणाऱ्या मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली कोणतीही अट किंवा अर्हता. मग याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, या दोन पोस्ट साठीच अट वेगळी आहे. कोणती अट आहे? सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ यांच्यासाठी अटी काय आहेत ते बघा. याच्यामध्ये सांविधिक विद्यापीठाची किमान 55% वाणिज्य शाखेची या ठिकाणचा स्नातक पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण पाहिजे, किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कास्ट अँड वर्क अकाउंट्स यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण, किंवा सांविधिक विद्यापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी, किंवा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून वित्त व्यवसाय प्रशासन व विशेष तज्ञसह पदव्युत्तर पदवी पाहिजे. MBA उल्लेख याच्यामध्ये केला जातोय. आणि दुसरं जो पद आहे ना, उद्योग उपसंचालक तांत्रिक गट, हे सगळे टेक्निकल असणारे क्रायटेरियाज आहेत. या पद्धतीने तुम्ही जर क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्ही या पदांच्या अनुषंगाने फॉर्म भरू शकता. आणि याच्यामध्ये सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या कोणकोणत्या, वास्तुविद्या, नगर रचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानातील पदवी किंवा विज्ञान शाखेतील सांविधानिक असणारी विद्यापीठाची पदवी असेल तरच तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहे. क्रायटेरिया फक्त या दोन असणाऱ्या पोस्टसाठी सेपरेट आहे, बाकीसाठी तुमची पदवी कम्प्लीट असेल तर तुम्ही या पद्धतीचे असणारे फॉर्म भरू शकता, ठीक आहे. त्यानंतर थोडासा क्रायटेरिया बघितला तर महाराष्ट्र वनसेवा वनक्षेत्रपाल पदाचा उल्लेख आणि त्याच्या अंतर्गत असणारे क्रायटेरिया हे आपल्या सर्वांना रेग्युलर माहितीच आहे. तेच क्रायटेरिया मांडलेलं आहे, वेगळ्या पद्धतीचं नाही. पण एकदा फॉर्म भरायच्या अगोदर तुम्ही या कॅटेगरीशी बिलॉंग करत असाल तर व्यवस्थित वाचून फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. आणि याच्या अंतर्गत परत तोच मुद्दा आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी अटी कोणत्या आहेत त्याच्यामध्ये मांडलेत. या असणाऱ्या PPTs तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळतील, तिथून जाऊन तुम्ही ते बघू शकता, किंवा डायरेक्टली MPSCच्या असणाऱ्या वेबसाईटवरती तुम्ही ही ऍड आता सध्याला पाहू शकता. आणि व्यवस्थित वाचून हा असणारा फॉर्म भरायचा आपल्याला. आणि परीक्षेच्या टप्प्यांचा उल्लेख केला तर शेवटची एक्झाम कदाचित ही असेल, त्या दृष्टिकोनातून या पॅटर्नच्या अनुषंगाने आपल्याला टप्पे पाहणं गरजेचं आहे. या सगळ्यांसाठी जी असणारी जी काही पूर्वपरीक्षा आहे ना, ही पूर्वपरीक्षा किती मार्कांची असेल तर 400 मार्कांची असेल. याच्यामध्ये दोन पेपर आहेत आणि तो पेपरचा उल्लेख पाहिला तर ज्याला आपण GS पेपर फर्स्ट आणि GS पेपर सेकंड म्हणतो शक्यतो, पण त्याला कोणत्या फेमस नावाने ओळखतो आपण या ठिकाणी, तर GS चा पेपर आणि CSAT चा पेपर या दोन नावाने ओळखतो आपण. मेन्सचा उल्लेख केला तर राज्यसेवेसाठीची मेन्स ही 800 मार्कांची आहे. आणि थोडबतच आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा आणि वनसेवेचा पाहिला तर 400 मार्कांची असणारी मेन्स असेल. आणि इंटरव्ह्यूचे जे मार्क आहेत ना, राज्यसेवेसाठी 100 मार्क आणि इतर असणाऱ्या दोन अभियांत्रिकी सेवा आणि वनसेवा यांच्यासाठी 50-50 मार्काचा इंटरव्ह्यू आहे. हा क्रायटेरिया या ठिकाणी परत एकदा रिपीट करून दिलेला आहे. फॉर्म भरायचा असेल, आपण आपल्या असणाऱ्या पात्रतेच्या अनुषंगाने पात्र असू तर या ठिकाणी तुम्हाला संकेतस्थळ दिलेलं आहे, ती असणाऱ्या लिंक प्रोव्हाइड केलेला आहे आयोगानं ऑनलाइन झोन मध्ये. तर या लिंक वरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता, MPSCOnline.gov.in या असणाऱ्या लिंक वरती जाऊन व्हिजिट करा आणि प्रत्यक्षात हा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. फॉर्मच्या साठीचे असणारे डेट ज्या डेट पासून स्टार्ट होत आहे तो त्याच डेट पासून आपल्याला ते फॉर्म आणि ती लिंक ओपन होणार आहे.
परीक्षा शुल्काचा विचार केला तर कोणत्या असणाऱ्या शुल्काचा उल्लेख करतो याच्यामध्ये आपण, तर अमागास प्रवर्ग असेल तर 544 रुपयांचा उल्लेख आहे, आणि मागास वर्गीय असतील अनाथ दिव्यांग असेल तर 344 रुपयाचे असणारे परीक्षा शुल्क जे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ते तुम्ही भरू शकता. ठीक आहे, प्रत्यक्षात ऍड आलेले आहे पण या ऍड मध्ये आपल्याला अपेक्षित असणारी पदं आता जरी मिस वाटत असतील तरी भविष्यामध्ये कदाचित ही संख्या वाढताना दिसेल आपल्याला, त्यामुळं आशादायी राहू आपण सर्व. आणि आयोग जे काही अपडेशन देईल त्या असणाऱ्या अपडेशनला आपल्या क्लासच्या माध्यमातून कंटिन्युअसली आम्ही अपडेट करत राहू, सेशन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना राज्यसेवेची असणारी प्रीची ऍड त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना फॉर्म भरण्यासाठी मदत होईल. ठीक आहे, थांबवूया आपण. थँक्यू.